तुमचे पती घरात आहेत? काय काम होतं ते मी त्यांनाच सांगेन, बोलवा प्लीज. का? कारण आमच्या कंपनीने तशा आम्हाला सूचनाच दिलेल्या आहेत. म्हणजे कोणी? मीच मला सूचना दिलेल्या आहेत, कारण कंपनी माझ्या एकट्याचीच आहे. आता आपण कोण? म्हणजे मी तुम्हाला दिसत नाहीये? नाही, तुम्ही मला दिसताय, पण नक्की कोण आहात ते अजिबात कळत नाहीये. यदुनाथ झावबा, पोलीस इन्स्पेक्टर यदुनाथ झावबा, ठाणे ग्रामीण. आपण मिसेस देवकुळे? हो हो. म्हणजे दिलीप देवकुळे तुमचे पती? हो. मिसेस देवकुळे, दिलीप देवकुळेंचा खून झालाय. काय? काल रात्री पुलाच्या दुसऱ्या टोकाला आम्हाला त्यांचं प्रेत सापडलं, मुंबऱ्याला. ए आई, हे बघ आता हे कोण? ए ठाणे ग्रामीण, आपलं इन्स्पेक्टर यदुनाथ जाऊबा ठाणे ग्रामीण, यांचं म्हणणं आहे दिलीप देवकुळेंचा खून झालाय. काय? तुम्ही कोण? मी दिलीपचा जुळा भाऊ दिनेश देवकुळे. आणि या? ही अंजू, म्हणजे दिलीपची बायको, आमची अंजू वहिनी. जावासाहेब, आता तुम्हाला कळलं असेल, हा आमचा सख्खा धाकटा भाऊ आहे किशोर देवकुळे. आणि हा आहे ना, हा तुझा मावससासरा दीपक आणि ती मावससासू ज्योती. ओ असं कसं? मगाशी तर हे म्हणाले की ते दिलीप देवकुळेचे साडू आहेत कृष्णकांत आणि नाही ना. काय हो? बरोबरच आहे त्यांचं, कारण हा एकटाच आहे दीपक कृष्णकांत. म्हणजे हा दिलीपचा सासरा सुद्धा आहे आणि साडू सुद्धा, आणि ह्या सासरी सुद्धा आहेत आणि साडी सुद्धा. रुद्धत जाऊ रे, रुद्धत जाऊ दिलीप. दिनेश, मैं है बड़ा भाई, तुमने मेरे आदमी को फंसा के मेरा 9,57,00,000 रुपया चुराया. आप सब लोग मरने के लिए तैयार हो जाओ, मैं सिर्फ 5 तक गिनूंगा. बापरे बापरे, काय? अरे आता 3:30 होत आहेत, 5 म्हणजे अजून 1.5 तास आहे. 2, 3, 4, 5. अरे हा 5 वाजेपर्यंत नाही, 5 आकडे मोजणार होता फक्त. ₹9,57,00,000 रुपये. बॅगा बदलल्या पण नशीब नाही बदललं. हे एवढे पैसे आले आणि गेले. 9,57,00,000 पुन्हा येतील? अविनाश सर, काय अनुभव होता तुमचा हे नाटक प्रोड्यूस करताना? अद्भुत अनुभव होता. आणि बेसिकली मी ह्या लाईनमध्ये नसताना जेव्हा मला माझ्या मित्रांनी सांगितलं की आपण असं एक नाटक करूया, त्रिगुण पडदा म्हणून त्यांनी सांगितलं मला की आपण असं एक नाटक आहे. आणि जेव्हा मला विजयदादा, संजयदादा आणि आनंद आणि सुलेखा ही टीम जेव्हा कळली, तर आय थिंक दीज 3 आर मराठीचे खान्स म्हटलं तरी चालेल. आणि आमचं टार्गेट आहे 1,000 प्रयोग इज व्हॉट वी आर टार्गेटिंग, आणि मला शुअर आहे की आम्ही तेवढं अचीव करू. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅनमध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन. काय गो, काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आले. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं,
खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा पार? बघूया.